शिर्डी शहरात अचानकपणे शिर्डी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सरप्राईज नाकाबंदीचं आयोजन केल्यानं अनेकांची धांदल उडाल्याचं बघायला मिळालं. शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी अचानक शहरातल्या मुख्य रस्त्यावर सरप्राईज नाकाबंदी कारवाईला सुरुवात केली. शिर्डी शहरामध्ये वाहन चोरीचं प्रमाण वाढल्यानं त्याला प्रतिबंध करण्यासाठी ही नाकाबंदी सरप्राईज मोहीम राबवण्यात आली. ज्या वाहन चालकांकडे वाहनांची कागदपत्र नाहीत ते वाहनं पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आली असून त्या गाड्यांचे कागदपत्र पाहूनच सोडण्यात येतील, अन्यथा त्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी एस नाईन चॅनलशी बोलताना सांगितलं. शिर्डी शहरात वाहन चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याला प्रतिबंध करण्यासाठी म्हणून सरप्राईज नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्या गाडी मालकांकडे कागदपत्र नाहीत अशा गाड्या डिटेन करून आता पोलीस स्टेशनला घेऊन जातो आहे, आणि जे कागदपत्र हजर करतील त्या गाड्या व्हेरीफाय करून सोडण्यात येतील, आणि ज्या गाड्या कागदपत्र सादर करणार नाहीत त्यांच्याबाबत व्हेरीफाय करून चोरीचे आहेत का याची खात्री केली जाईल. आजच्या नाकाबंदीत 20 ते 25 गाड्या डिटेन केलेल्या आहेत, त्याच्यापैकी काहींनी कागद आरसी बुक दाखवल्यानंतर आणि लायसन्स दाखवल्यानंतर गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत. जे कागदपत्र दाखवू शकलेले नाहीत त्या गाड्या आता डिटेन केलेल्या आहेत. आणि मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की सरप्राईज नाकाबंदी कंटिन्यू राहणार आहे. जे कोणी वाहनधारक असतील त्यांनी आपलं वाहन बाहेर काढताना आरसी बुक आणि लायसन या दोन गोष्टी बरोबर ठेवाव्या, जेणेकरून नाकाबंदीत अडवलं तर डिटेन केल्या जाणार नाहीत किंवा त्यांचा वेळ वाया जाणार नाही. मागील काही दिवसांपूर्वी शिर्डी शहर वाहतूक शाखा करत असलेल्या कारवाईनंतर ग्रामस्थांनी आक्षेप घेत वाहतूक शाखा भाविकांची लूट करते असा आरोप केला होता. मात्र आता शिर्डीतील दुचाकी चोरी जास्त वाढू लागल्यानं शिर्डी पोलिसांकडूनच सरप्राईज नाकाबंदी मोहीम सुरू झाल्यानं या कारवाईचंही ग्रामस्थांकडून कौतुक होतं. कुणाल जमदाडे, एसनान मीडिया, शिर्डी.